आज 97 अल्पकालीन चर्चा होत असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती चर्चा होती. जो 3.5 वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर वादळी चर्चा होत आहे, राज्यामध्ये धनगर समाजामध्ये असंतोष होत आहे आणि सातत्यानं वारंवार सरकारतर्फे धनगराला आरक्षण देता येईल आणि देणार आहोत असं खोटे आश्वासन देण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून त्या चर्चेमध्ये स्पष्टपणे आम्ही एकच मागणी केलेली आहे की घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्या घटनेमध्ये ज्या आदिवासी जमाती जातीचा उल्लेख केलेला आहे ती जी सूची जाहीर केली त्या सूचीमध्ये 36 नंबरवर धनगराचं नाव त्या ठिकाणी धनगड या नावानं पडलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये धनगड जमात कुठेही नाही, धनगड आणि धनगर एकच आहे. तो र आणि डचा झालेला शब्दाचा अपभ्रंश आहे. जसं बलराम जाखड आणि जाखर अशा प्रकारे उच्चारले जाते, जसं नाईफ आणि नाईफचा के लावला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारला सांगितलं, वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या मोर्चाला जाऊन सांगितलं होतं की आमची सत्ता येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ. परंतु आज 3.5 वर्ष झाले, शेकडो कॅबिनेट झाले परंतु निर्णय झाला नाही. त्यानंतर विजय मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन 5 जानेवारीला की ऍडव्होकेट सभेचा सल्ला घेऊन आम्ही 15 दिवसात जाहीर करू. त्याच्यानंतर एखाद्या जातीला नव्यानं समाविष्ट केल्यानंतर जो अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटला नेमलेले. आमची मागणी समाविष्ट करण्याची नाहीच आहे. आमची खरी मागणी आम्ही त्यांना सांगू शकतो की घटनेमध्ये आमची तरतूद आहे ती अंमलबजावणी करण्याकरता केंद्रामध्ये माननीय सुप्रियाताई सुळेने जो प्रश्न विचारला त्या उत्तराला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाची शिफारस यावी लागते, नंतर आरजीआयकडे जाते, नंतर कमिशनकडे जाते आणि नंतर कॅबिनेट मध्ये. ही साधी प्रोसिजर आहे. एखाद्यामध्ये चुकीची दुरुस्ती करायची असेल तर त्या राज्य शासनाची शिफारस लागते. आणि म्हणून एका वेळीचा प्रस्ताव आपण किती दिवसात देणार हा प्रश्न केल्यावर मंत्र्यांनी सावरासाहेबांनी चुकीचे उत्तर दिले की टीस नेमत आहे, गावोगावी फिरत आहे. आणि वास्तविक पाहता त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की 8 डिसेंबर 2015 मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं की टीस ही 2 टप्प्यात अभ्यास करेल आणि 12 ते 15 महिन्यामध्ये आपल्याला त्याचा अहवाल दिला जाईल. आज 8 डिसेंबर 2015 नंतर 15 महिने केव्हाच होऊन गेले, तरुणही यांचा अभ्यास झाला नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपला टीसचा अहवाल केव्हा येणार, आपण अहिल्याबाई होळकरांचं केलेलं नाव जाहीर केलेलं नाव कधी देणार. पण कुठलंही उत्तर समाधानकारक मंत्र्यांनी न दिल्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला. आणि आपल्याही तर्फे मी शास्त्राचा जाहीर निषेध करतो आणि त्वरित जर निर्णय नाही घेतला तर हा धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सूचित करतो.